हॅलो एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजची रेसिपी आहे दावणगिरी बेंडी डोसा, बटाट्याची भाजी आणि नारळाची चटणी. दावणगिरी डोसा बेंगलोरमध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि मी ट्राय केला तर मला खूप आवडलं, तर मी त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. बॅटर बनवण्यासाठी 3 बाउल तांदूळ, इथे मी कोलम राईस वापरला आहे, उडदाची डाळ 1/2 वाटी, जाडे नेहमीचे पोहे 1 वाटी, मेथी 1 चमचा, तूर डाळ 2 चमचे. तर हे सगळं एका भांड्यामध्ये पाणी घालून 5 ते 7 तास भिजत ठेवायचं. 5 ते 7 तास भिजवून झाल्यानंतर मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचं, एवढी कन्सिस्टन्सी पाहिजे. बॅटर आता हे ग्राइंड झाल्यानंतर आपल्याला रात्रभर फर्मेंटेड होण्यासाठी तसंच ठेवायचं. आता बटाट्याच्या भाजीसाठी लागणारं साहित्य दाखवलेलं आहे. यामध्ये तेलाचा वापर होत नाही. एका पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी उकळून घ्यायचं, त्याच्यामध्ये कट केलेलं कांदा घालायचा, त्याला शिजू द्यायचं. कांदा असा शिजल्यानंतर त्याच्यामध्ये 1/2 चमचा मीठ ॲड करायचं. आता या शिजलेल्या कांद्यामध्येच अशी कट केलेली मिरच्या आपण ॲड करायच्या, 4 ते 5 अंदाजे. ह्या तिखट मिरच्या नाही आहेत, मध्यम स्पायसी आहेत आणि 4 ते 5 बटाट्यांच्यासाठी एवढं बरोबर होतं. 2 मिनटात त्याला झाकून ठेवूयात. तुम्ही बघू शकता या मिरच्या आता शिजल्या आहेत पूर्णपणे. आणि आता आपण या बाजूला काढून ठेवूयात, म्हणजे ह्याच मिरच्या आपण नंतर चटणीमध्ये वापरणार आहे. शिजलेल्या कांद्यामध्ये 1/2 चमचा आलं किसून घालायचे. आता बटाटे ॲड करूयात. हे असे कुस्करलेलेच घालतात, फोडी नसतात. व्यवस्थित मिक्स करून घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. ही भाजी अशीच असते, फिकीच असते, पण चटणी जी आहे त्याच्यामध्ये बरेच खडे मसाले आणि मिरची वगैरे स्पायसी असल्यामुळं दोन्हीचं कॉम्बिनेशन टेस्टला एकदम मस्त लागतं. बनवण्यासाठी खोबरं, आलं, मिरच्या, दालचिनी तुकडा, 2 लवंग, 2 वेलची हे सगळं घालून मिक्सरमध्ये ग्राइंड करायचे आणि आवश्यकतेनुसार साखर आणि मीठ. डोसा बॅटर परफेक्ट बनलंय. त्याच्यामध्ये तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही मीठ ॲड करा आणि आता आपण डोसे बनवूया. डोसा बनवताना एकदम पातळ पण बनवायचं नाही आहे, थोडासा जाडसरच असतो की जेणेकरून असं जाळी पडलेली स्पॉन्जी टाईप होतो. डोसा थोडा शिजल्यानंतर त्याच्यावरती घरगुती तुमच्याकडे लोणी असेल तर एकदम छान, पण माझ्याकडे लोणी नाही त्यामुळे मी तूप घालतीये. असं तूप पसरवायचं डोस्यावर. दोन्ही बाजूंनी एकदम मस्त भाजून घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूला पण लोणी किंवा तूप लावायचं. दावणगिरी बेंडी डोसा वरून एकदम कुरकुरीत असतो आणि आतून एकदम सॉफ्ट असतो. मी नेहमीची पिवळी बटाट्याची भाजी पण बनवली आहे,
पण आम्हाला सगळ्यांना पांढरी बटाट्याची भाजी आणि चटणीचंच कॉम्बिनेशन खूप जास्त आवडतं. तर नक्की ट्राय करून बघा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू सो मच.